इंगळी तालुका चिकोड येथील ग्रामपंचायत अध्यक्षपदी श्री सौ मंजुळा रामा आयहोळे तर उपाध्यक्षपदी श्री शशिकांत सिद्धाप्पा धनवाडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नुकत्याच घेण्यात आलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत स्वाभिमानी विकास आघाडी तयार करून 22 उमेदवार रिंगणात उभे करण्यात आले होते. यामध्ये 16 सदस्य निवडून आले होते. अध्यक्ष व उपाध्यक्ष आरक्षण जाहीर झाल्यावर आज ही निवड प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी स्वाभिमानी विकास आघाडीचे 16 सदस्य हजर राहिले तर निवडणूक अधिकारी म्हणून MS हिडिहोळी यांनी काम पाहिले. या निवडीनंतर स्वाभिमानी विकास आघाडीच्या कार्यकर्ते यांनी गुलालाची उधळण करून आनंद साजरा केला. यावेळी अध्यक्ष उपाध्यक्ष सत्कार स्वीकारून बोलताना म्हणाले, आमच्या नेते माजी खासदार डॉ प्रभाकर कोरे, प्रकाश हुक्केरे व आमदार महातेश कवटगिमट, गणेश हुक्केरे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना गावातील ज्येष्ठ मंडळी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कामे करणार असून तालुक्यात इंगळी गाव एक आदर्श गाव निर्माण करणार असल्याचे सांगितले. तसेच माजी अध्यक्ष डॉ अजितकुमार चिगरे, राजू माने यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गावातील प्रमुख मार्गावरून हालगीच्या कडकडाट विजय उत्सवाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गणपती धनवाडे, डॉक्टर संजय कुडचे, अण्णासाहेब डिग्रजे, अण्णासाहेब सरडे, राजू चौगुले, पंडित पवार, राजू माने, बाबू कोडते, बसाप्पा कांबळे, रमेश मुरचिटे, राजू गुरव, महादेव लोकरे, पुंडलिक जत्राटे, राजू इंगळे, बाबासाहेब धाबाडे, अण्णासाहेब सरडे, पिंटू कोरे, प्रभाकर कुडचे, अमोल शेट्टी, महादेव भवाने यांच्यासह स्वाभिमान विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.